अनंत प्या आनंदी रहा। शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार आणि एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यांच्यात फार मोठी तफावत आहे, तसेच पगाराची अनियमितता आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची गत गिरणी कामगारांसाठी होऊ नये म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना शासनाने एसटी महामंडळ शासनात समाविष्ट करून न्याय द्यावाशी मागणी करत सावंतवाडीसह राज्यभरात बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे। आमचे 36 कर्मचारी निधन पावले, त्यांना प्रथमतः आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो। हा लढा हा शासनाच्या विलीनीकरणासाठी आहे। एसटी महामंडळ हे शासनात विलीनीकरण व्हायला पाहिजे। त्याला मुद्दा एकच आहे की आज दिवसेंदिवस एसटी महामंडळ हे तोट्यात चाललेलं आहे, आणि तोट्यात चालल्यामुळे जो काय आमचा वेतनाचा प्रश्न आहे तो कधीच सुटत नाही वेळेवर। 7 तारखेला आमचं वेतन झालं पाहिजे, पण ह्या काही महिन्याच्या काळात ते 23 तारखेला, 20 तारखेला, 15 तारखेला अशा विविध तारखेला ते मागण्या होत असते। त्यामुळे आमची एकच मागणी आहे, आम्हाला जर 7 तारखेला पगार मिळायचा असेल तर आमची महामंडळाची कामगार शासनात विलीनीकरण करण्याची एकच मागणी आहे। त्याप्रमाणे आम्हाला मंत्री महोदयांनी, ते मुख्यमंत्री साहेबांनी आणि या शासनाने आम्हाला सहकार्य करावे अशीच आमची विनंती आहे। त्यावेळी त्यांना सुरुवात झाली तेव्हासुद्धा पूर्ण पाठिंबा शेतकरी संघटनेमार्फत दिला होता, व आजही त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे विठ्ठल रुक्मिणी शेतकरी संघटनेतर्फे। मी असं म्हणेन, साध्या कार्यालयात सरकारी कार्यालयातील शिपायाला 40 ते 50 हजार रुपये पगार आहे, परंतु हे बिचारे एसटी कर्मचारी आता इथून एसटी घेऊन साताऱ्याला जर गेले वस्तीची गाडी घेऊन, तर त्यांना तिथे झोपायची व्यवस्था नाही, त्याला तिथे आंघोळीचं पाण्याची व्यवस्था नाही, बाथरूमची साध्या संड शौचालयाची व्यवस्था नाही। अशा परिस्थितीत मच्छर खात रात्रभर जागे राहून परत सकाळी तोंड धुवायला पाणीसुद्धा नसतं। अशा परिस्थितीत ड्रायव्हर आणि कंडक्टर ते पुन्हा 5 ते 6 वाजता उठून परत सावंतवाडी डेपोला सर्व प्रवाशांना, 50 ते 60 प्रवाशांना सुरक्षित आणून आमच्या माता भगिनींना मुलांना व्यवस्थित आणून सोडतात। अशा या एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब आमचे दैवत यांनी त्यावेळी सांगितलं होतं की पहिल्यांदा जर मी आमची सत्ता आली तर पहिला एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणार व त्यांना सर्व सुविधा देणार। आज सन्माननीय माजी आमचे मुख्यमंत्री आहेत उद्धवसाहेब यांना मी एक विनंती करेन की संपूर्ण महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी जो आहे, एखाद्या वेळी दिवाळीला आमच्या मुलांना आम्ही सायकल घेतो, मोटरसायकल घेतो, गाड्या घेऊन देतो, पण माझ्या बाजूला शेजारी असलेला एसटी कर्मचारी त्यावेळी दुःखात असतो की त्यांची दिवाळी म्हणा किंवा त्यांच्या इतर सणासुदीला म्हणा, आमच्या घरात आम्ही कपडे आणतो आणि आम्ही मौज मजा करतो, परंतु एसटी कर्मचाऱ्याची बायको जुन्या साडीवर बाजारात जाते, त्यांची मुले जुने कपडे कपडा लत्ता घेऊन तसेच फिरतात, पण त्या मुलांनासुद्धा वाईट वाटतं। याचं गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विचार करायला पाहिजे। मी दुसरं असं म्हणेन की आज गेल्या कोरोना कालावधीत सर्व व्यवहार ठप्प होते, परंतु एसटी कर्मचारी जसे त्यांना जसं 1-1 लाख रुपये पगार देतो त्या पद्धतीने चला आदेश देत होते वरिष्ठ अधिकारी की तुम्ही आत्ताच्या आत्ता मुंबईला 50 जण जायला पाहिजे, उद्या 100 जण, तरीसुद्धा ते बिचारे गेले, त्यात ते 36 जण मृत्यूमुखी पावले। दुःखाची बाब मी एकच सांगेन की आज एसटी कर्मचाऱ्यांना कोणीही वाली राहिलेला नाही, म्हणून या शासनाने आणि आमचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री नारायणराव राणेसाहेबसुद्धा आहेत, त्यांनी जातीनिशी या विषयावर केंद्रातून जरी त्यांना काहीतरी सध्या मदत, आणि त्यांचे आता बेसिक पगार यांचे 12,500 रुपये, 10-10, 15-15 वर्ष काम केलेल्या एसटी कर्मचाऱ्याला 15,000 ते 16,000च्या वर पगार जात नाही। तुम्ही सांगा दिवसाला 400 रुपये पडले, साधा एक गवंडी कामाला जर गेला तर त्याची मजुरी आहे 1,200 ते 1,500 रुपये। मग तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना आम्हाला सगळ्यांना सुरक्षित, आणि एसटी जर कर्मचारी उद्या सकाळी संपावर गेले, मी माननीय न्यायालयाचा आदरच करेन, परंतु न्यायालयाने सुद्धा माझी एक कळकळीची विनंती आहे न्यायालयाला की न्यायालयाने सुद्धा या बाबतीत सुद्धा गांभीर्याने विचार केला। सावंतवाडी एसटी डेपो समोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भेट देऊन आंदोलकांची कैफियत ऐकली। यावेळी आंदोलकांनी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही शासनाचे लक्ष वेधावे अशी मागणी केली। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।